नमस्कार विद्यार्थी मित्र इयत्ता अकरावी विषय मराठी पाठ क्रमांक आठ आज आपण अभ्यासणार आहोत या पाठाचे नाव आहे वहिनींचा सुसाट सल्ला विद्यार्थी मित्र हो अतिशय सुंदर असा हा पाठ आहे एक हलकी पुलकी ही एक कथा आहे आणि शब्दार्थांसह हो, ही संपूर्ण कथा आपण समजून घेणार आहोत चला तर मग आपण वहिनींचा सुसाट सल्ला काय आहे तो ऐकूया सर्वप्रथम आपण या पाठाचा पाठाच्या ज्या लेखिका आहेत तर त्यांचा परिचय करून घेऊ या पाठाच्या लेखिका आहेत शोभा बोंद्रे आणि यांचा जन्म आहे एकोणीसशे शेहेचाळीसचा कथाकार कादंबरीकार सूत्रसंचालक म्हणून त्या प्रसिद्ध आहेत मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत वैशिष्ट्यपूर्ण लेखन त्यांनी केलेलं आहे माहेर जत्रा स्त्री किर्लोस्कर या अतिशय नामवंत आणि प्रसिद्ध अशा मासिकांमधून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे मुंबईचा अन्नदाता त्याचबरोबर नॉट ओन्ली पोटेल्स एक भट्टी आसमा एका फांदीवरची पाखरं की याच पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे त्याचबरोबर सहावं महाभूत आणि मी अशा प्रकारची त्यांची काही पुस्तकं ही प्रसिद्ध आहेत आणि वाचकप्रिय आहेत त्यांच्या लेखनातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसांच्या यशोगाथा वेधकपणे उलगडत जातात माणसातल्या माणूसपणाची उत्तुंग झेप त्यामागची तपश्चर्या यांचे दर्शन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून घडते आभाळ माया ऊन पाऊस अर्धांगिनी मानसी इत्यादी दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध मालिकांसाठी त्यांनी संवाद लेखन केलाय साता समुद्रापार या त्यांच्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेला आहे म्हणजेच एक नामवंत लेखिका म्हणून शोभा बोंद्रे यांना ओळखले जाते आता आपण या पाठाची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती समजून घेऊ आता हा जो पाठ आहे तो पाठ म्हणजे वहिनींचा सुसाट सल्ला आणि वहिनींचा सुसाट सल्ला ही एक विनोदी अंगानं लिहिलेली एक हलकीफुलकी कथा आहे काही उलटसुलट घटना माणसांच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशीर व्यक्तिचित्रणे यांमुळे कथा रंगत दरड झाली आहे आता आपण ही कथा ऐकणार आहोत आणि तुम्हाला नक्की हे लक्षात येईल की माणसांचं वागणं कसं असतं त्याच्यामध्ये विसंगती कशा स्वरूपाची असते आणि या कथेमध्ये ह्या सगळ्या मानवी पैलूंचं दर्शन जे आहे तर ते घडवलेलं आहे आणि त्यामुळं अर्थातच ही कथा अतिशय रंगतदार झालेली आहे स्त्रीला समाजात मानाचे स्थान आणि समान हक्क मिळायला हवा तसंच तिने स्वतःला सिद्ध करून स्वतःचे महत्व समाजाला पटवून द्यायला हवे हा संदेश या कथेतून आधोरेखित झाला आहे आता स्त्री पुरुष समानतेचा विचार आपल्याला नवीन नाही परंतु तरीही आजही आपण जर बघितलं तर स्त्रियांना जो बरोबरीचा दर्जा समाजामध्ये मिळायला हवा तर तो मात्र मिळताना दिसत नाही कारण काहीही असोत परंतु आजही स्त्री पुरुष समानतेचा हा जो विचार आहे तर तो समाजामध्ये पूर्णांशानं रुजलेला नाही आजची पिढी कदाचित स्त्री पुरुष समानतेचा विचार करते आहे परंतु आजच्या पिढीनं अधिक सजगपणे हा विचार स्वीकारून नव्या पि पुल पिढीपुढे जर आदर्श ठेवला तर निश्चितपणानं स्त्री पुरुष समानतेचा विचार समाजामध्ये रुजण्यास मदत होईल आणि अशाच प्रकारचा संदेश या कथेतून देण्याचा प्रयत्न लेखिका शोभा बोंद्रे यांनी केलेला आहे चला तर मग आपण ही कथा समजून घेऊया उषा वहिनींनी एकशे बावन्नवा बावन्नव्यांदा आरशात पाहिलं वळून वळून सर्व कोण साधून पाहिलं चार पावलं भराभरा मागे जाऊन चार पावलं भराभरा पुढे येऊन स्वतःला पाहिलं बघा विद्यार्थी मित्र हो की कथेची सुरुवात करत असताना अगदी हे जे काय वर्णन आहे या उषा वहिनींचं ते हुबेहूब वर्णन इथं लेखिका शोभा बोंद्रे यांनी केलेलं आपल्याला दिसतं आता स्त्रियांचा हा जो काही गुण आहे की आरशामध्ये सतत पाहणं आणि त्याचबरोबर आपण ज्याला मेकअप म्हणतो तर स्त्रियांना मुळातच या गोष्टींची आवड असते आणि आरशासमोर स्त्रिया स्वतःला नेहमीच निहाळत असतात अधिक सुंदर दिसण्यासाठी काय करता येऊ शकेल हे त्या पाहत असतात आणि त्याच्यासाठी त्यांचा जो भरवशाचा साथीदार असतो तो म्हणजे आरसा आणि वारशा समोर या स्त्रिया स्वतःला बराच वेळ निरखत असतात आता स्त्रियांचा हा जो पैलू आहे तर तो इथे अतिशय छान प्रकारे लेखिका शोभा बोंद्रे यांनी मांडलेला आहे आरशातल्या स्वतःच्या प्रतिबिंबावर त्या फारशा खुश नव्हत्या आणि आरशामध्ये त्यांचं प्रतिबिंब जे त्यांना पाहायला मिळत होतं तर त्यावर त्या मात्र खुश नव्हत्या ब्युटी पार्लरमधून आलेल्या वनिताने आपल्या कौशल्यानं कमाल कौशल्याची कमाल केली होती पण तरीही वय फारसं लपत नव्हतं आणि त्यांना आठवलं की ब्युटी पार्लरमध्ये जी वनिता नावाची त्यांची मैत्रीण आहे तर ती जाऊन आलेली होती आणि ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर तिथं मेकअप करणार मेकअप त्यांनी केलेलं असेल आणि त्याच्यामुळं त्यांचं जे काही वय आहे तर ते लपवण्याचा प्रयत्न ह्या वनितानं केलेला होता परंतु तरीसुद्धा ह्या वनिताला तिचं वय जे आहे ते लपवता आलेलं नव्हतं आ, आता ही गोष्ट अशी असते की इथं स्त्रिया ज्या असतात तर त्या अशा पद्धतीनं एकमेकींशी तुलना नेहमी करत असतात हा मानवी पैलू आहे तर तोही इथे उषा वाहिनींचा आपल्याला दिसून येतो टी व्हीची गाडी चारला येणार होती आणि घटना अशी होती की ह्या उषा वाहिनी ज्या गोष्टीची वाट पाहत होत्या त्या म्हणजे टी व्हीच्या गाडीची म्हणजे टी व्ही म्हणजेच आपल्याला दूरदर्शन माहिती आहे आणि ह्या दूरदर्शनवाल्यांची गाडी जी आहे तर ती चारला येणार होती उषा वहिनी घड्याळाकडं पाहिलं आणि उषा वहिनींनी घड्याळाकडं वारंवार पाहिले आता अशी एखादी गोष्ट वाट पाहणारी असते तेव्हा आपण नेहमीच घड्याकडे पाहतो उषा वहिनी सुद्धा आता कधी एकदा चार वाजतायत आणि आपण आलेल्या गाडीतून जाणार आहोत असं त्यांना झालेलं आहे आणि म्हणून सतत त्या घड्याकडे आहेत अजून तब्बल साडेसहा मिनिटं बाकी आहेत आणि अजून साडेसहा मिनिटं शिल्लक होती काय मेलं हळूहळू चालतं हे घड्या त्या पुटपुटल्या आणि वेळ जाता जात नव्हता आणि म्हणून त्यांच्या तोंडातून शहर सहज शब्द बाहेर पडलेले आहेत की काय मेलं हळूहळू चालतं हे घड्या आणि जेव्हा आपला वेळ निघून जात नाही तेव्हा आपल्याही मनामध्ये असे विचार येतात आणि आपण घड्याला दोष देत राहतो उषा वहिनीने सुद्धा नेमकं तेच केलेलं आहे आज त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा आणि आज त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा होता वहिनींच्या सल्ल्याचा शेवटचा कार्यक्रम आणि वहिनींचा सल्ला हा टी व्हीवरचा जो कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम कार्यक्रम सादर करण्याचं काम या उषा वहिनी करत होत्या आणि या वहिनींच्या सल्ल्याचा आजचा त्यांचा शेवटचा कार्यक्रम होता तोही थेट प्रक्षेपणाचा आणि तोही थेट प्रक्षेपणा हा कार्यक्रम होता म्हणजे टी व्हीवरून या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण जे आहे तर ते केलं जाणार होतं मुंबईला दूरदर्शन सुरू झालं त्यानंतर आजता गायत चालू असलेला एकमेव असा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम वहिनींचा सल्ला आणि वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम एक लोकप्रिय कार्यक्रम होता आणि मुंबईला दूरदर्शन जेव्हा सुरू झालं तेव्हा नंतर त्या तेव्हा किंवा त्यापासून आत्तापर्यंत सुरू असलेला दूरदर्शनवरचा हा सर्वात आवडता लोकांचा कार्यक्रम होता वयोमानानुसार निवृत्त व्हावंच लागणार म्हणून केवळ कार्यक्रम संपत होता आणि उषा वहिनी ह्या वयोमानानुसार निवृत्त होणार होत्या वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी व्यक्ती निवृत्त होत असतात आणि त्या पद्धतीनं या उषा वहिनी निवृत्त होणार होत्या उषा वहिनींना अठ्ठावन्न वर्षे पूर्ण होत होती तर कार्यक्रमानं विषी गाठली होती आणि वयाची अठ्ठावन्न वर्षे उषा वहिनींनी पूर्ण केलेली होती तर वहिनींचा सल्ला हा जो कार्यक्रम होता तर त्याला वीस वर्षे पूर्ण होत होती म्हणजे एखाद्या कार्यक्रम अशा पद्धतीनं सलग वीस वर्षे चालणं याचाच अर्थ तो कार्यक्रम लोकप्रिय होता आणि असा हा कार्यक्रम ज्याने वीस वर्षे केलेला आहे त्या या उषा वहिनी आहेत आणि अर्थातच त्या कार्यक्रमाचा आजचा हा शेवटचा भाग होता आणि तोही थेट प्रक्षेपणाचा होता आजचा हा शेवटचा आणि खास महत्त्वाचा कार्यक्रम दूरदर्शनच्या स्टुडिओमधून काढून शिवाजी मंदिरमध्ये ठेवला होता आणि दूरदर्शनंसुद्धा ही तयारी खूप छान प्रकारे केलेली होती की नेहमीचा कार्यक्रम स्टुडिओमध्ये शूट व्हायचा किंवा तिथून तो दाखवला जायचा परंतु आज मात्र शिवाजी मंदिरमध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि तिथेच निमंत्रित मंडळी वगैरे बोलवलेली होती समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित होत्या आणि अनेक मान्यवर व्यक्तींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं उषा वहिनींचा सत्कार होणार होता आणि अर्थातच उषा वहिनी निवृत्त होणार होत्या त्यांचा सत्कारही यानिमित्तानं होणार होता आणि हा वहिनींचा सल्ला जो काही कार्यक्रम आहे तर त्याचासुद्धा शेवटचा भाग हा थेट प्रक्षेपणाचा तिथे होणार होता आणि अशा प्रकारे ह्या शिवाजी मंदिरमध्ये या कार्यक्रमाला ह्या उषा जाणार आहेत आणि त्या जाण्यासाठीच जी काही दूरदर्शनची गाडी येणार होती तर त्याची त्या वाट आहेत आणि एक सहा सात मिनिटांचा कालावधी जो आहे तर तो उरलेला आहे आणि आतुरतेनं वाट पाहणं ह्या उषा सुरू होतं उषा वहिनींनी एकशे चोपन्नाव्यांदा घड्याकडे पाहिलं आणि एक एक मिनिट एक एक सेकंद कसा जातो आहे तर हे त्यांना झालेलं आहे आणि वारंवार त्या घड्याकडे पाहतायत तीन वाजून चोपन्न मिनिटं वीस सेकंद एक निश्वास टाकून त्यांनी डोळे मिटले गेल्या वीस वर्षांतल्या किती गो गोड आठवणी आणि त्यांनी मागे वळून पाहिलं आठवलं त्यांना आणि गेल्या वीस वर्षातला हा वहिनींचा सल्ला जो कार्यक्रम आहे तर त्याच्याविषयीच्या आणि कडू गोड आठवणी त्यांना आठवल्या कडू चव घरातल्या आठवणींची आणि हा कार्यक्रम करत असताना ही जी काही कडू चव होती तर त्या घरातल्या आठवणींची होती अर्थातच घरामध्ये कदाचित या उषा वहिनींना ज्या पद्धतीनं वागणूक मिळालेली असेल तर ती योग्य नसेल आणि म्हणूनच कडू चव घरातल्या आठवणींची असे त्या म्हणतात आणि गोड आठवणी दूरदर्शनच्या संदर्भातल्या आणि गोड आठवणी ज्या होत्या त्या दूरदर्शनच्या या आ, कार्यक्रमाच्या कौतुक नावलौकिक यश सर्व मिळालं ते घराबाहेर आणि कौतुक नावलौकिक यश सर्व काही या वहिनींच्या सल्ल्यानं उषा वहिनींना मिळवून दिलेलं होतं परंतु ते सगळं घराबाहेर कौतुक होत होतं नावलौकिक मिळत होता यश मिळत होतं पण घरामध्ये मात्र त्यांचं फारसं कौतुक झालेलं नाही आणि हीच कडू आठवण जी आहे तर ती मात्र त्यांच्या मनामध्ये नेहमी आहे म्हणजे इथे पहा की एक स्त्री असून जो मानसन्मान घरामध्ये त्यांना मिळायला हवा जे कौतुक त्यांचं घरामध्ये मिळायला हवं तेवढं मात्र उषा मिळालेलं नाही एवढा वीस वर्षे चाललेला कार्यक्रम आणि लोक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला हा कार्यक्रम आणि त्याची पोहोचपावती समाजानं त्यांना दिलेली होती पण घरामध्ये मात्र त्यांचं हे कौतुक जे आहे ते फारसं झालेलं नव्हतं हे कुठेतरी खंत उषा वहिनींच्या मनामध्ये आहे जगातल्या म्हणजे महाराष्ट्रात जेवढं जग सामावलेलं आहे त्यातल्या हजारो व्यक्तींना वहिनींनी सल्ले दिले होते आणि आजपर्यंत या वहिनींच्या सल्ला नावाचा जो काही कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात हजारो व्यक्तींना त्यांनी सल्ले दिलेले होते जोडा जुळवा जमवून घ्या आणि जेव्हा जेव्हा लोक त्यांना विचा सल्ला विचारायचे तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या जायच्या आणि या स्त्रियांना लोकांना त्या सल्ला द्यायच्या की जुळा म्हणजे जे तुटलेलं आहे ते जुळून घ्या जुळवा जे तुटत चाललेलं आहे ते पुन्हा जुळवून घ्या जमवून घ्या असा त्यांचा सल्ला असायचा ह्या वीस वर्षात त्यांनी हंडाबार फेविकॉल दोन चार मैल लांबीच्या चिकटपट्ट्या शंभर एक किलो डिंक आणि पाच सात भरण्या जुईंगम वापरलं असेल म्हणजे बघा हे काम करणं किती कठीण आहे आणि अतिशय विनोदी पद्धतीनं त्यांनी हे सांगितलेलं आहे लेखिका शोभा बंद्रे यांनी की ह्या उषा वहिनींनी आत्तापर्यंत जवळपास हांडाभर फेविकॉल त्यांनी संपवला असेल दोन चार मैलांबीच्या चिकटपट्टे संपले असतील शंभर एक किलो डिंक आणि पाच सात बांधण्यांचं सुद्धा वापरलं असेल आणि अशा पद्धतीनं लोकांना सल्ला दिलेला आहे की काही करा जोडा जुळवा जमून घ्या आला प्रॉब्लेम समोर की लाव त्याला चिकटपट्टी हेच तर होतं त्यांच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचं रहस्य आणि वहिनींचा सल्ला या कार्यक्रमातून उषा वहिनींनी लोकां त्यांच्या प्रॉब्लेमवरती कि त्यांच्या समस्यांवरती जे उपाय सांगितले होते ते अशाच प्रकारचे होते आणि लोकांना सुद्धा हे सगळे उपाय जे आहेत ते आवडलेले होते आणि म्हणूनच त्यांचा कार्यक्रम यशस्वी ठरलेला होता अशा प्रकारे हा उषा वहिनींचा वहिनीचा सल्ला हा कार्यक्रम होता उषा वहिनीने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि उषा वहिनीने एक, एक दीर्घ असा सुस्कारा जो आहे तो टाकला ह वीस वर्षात उभारलेल्या या रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस आता बघा पोकळ बुडबुडे म्हणजे वास्तव नसलेले आजपर्यंत उषा वहिनींनी वहिनींचा सल्ला या कार्यक्रमातून हजारो व्यक्तींना अनेक सल्ले दिले पण त्यांना याची जाणीव आहे की हे सगळे पोकळ बुडबुडे होते की वास्तवाला धरून यातले काही सल्ले नव्हते म्हणजे इथं उषा वहिनींच्या वागण्याचा विरोधाभास दिसतो आहे की त्यांनी खऱ्या अर्थानं लोकांना सल्ले दिले परंतु त्या जेव्हा वैयक्तिक जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात त्यांना ते तेव्हा त्यांना ते हे लक्षात येतं की मी जरी लोकांना जोडा जुळवून घ्या अशा पद्धतीचा सल्ला जरी देत असले तरीसुद्धा तो व्यावहारिक नव्हता वास्तवाला धरून नव्हता आणि ह्या सगळ्या पोकळ बुडबुड्यांचा आजचा हा अंतिम दिवस होता घड्याळातल्या कक्कूने बाहेर डोकं काढून चारदा कुकुक केलं आणि त्याच क्षणाला दारावरची बेल वाजली आणि घड्याळातला काटा जो आहे तर तो चारवरती पोहोचला घड्याळची बेल झाली आणि त्याच क्षणाला दारावरची सुद्धा बेल वाजली उषा वहिनीने पटकन उठून दार उघडलं दारातल्या कडक युनिफॉर्मवाल्या शोफरने लवून अभिवादन केलं मॅडम चालताना आणि जो शोफर आहे म्हणजे खाजगी मोटार चालवणारा जो पगार चालक त्याला शोफर असं म्हटलं जातं आणि त्या शोफरनं या उषा वहिनींना वाकून नमस्कार केला आणि मॅडम आपण जाऊया ना असं उषा वहिनीनं विचारलं उषा वहिनीने मान हलवून हो हो येते म्हटलं तेवढ्यात तो खाली उतरला देखील आणि उषा वहिनीने ठीक आहे आपण जाऊ असं सांगितलं त्याला आणि तेवढ्यात तो, तो ड्रायव्हर जो आहे तो खाली उतरला देखील दार ओढच होतं उषा वहिनीने पर्स घ्यायला आत गेल्या आणि उषा वहिनी पर्स घेण्यासाठी आतल्या खोलीत गेलेल्या असाव्यात शेवटची नजर टाकून त्यांनी पर्समध्ये सर्व गोष्टी आहेत ना ते पाहिलं आणि शेवटची नजर टाकली त्यांनी पर्समध्ये लागणाऱ्या त्यांना सगळ्या गोष्टी आहेत का ते त्यांनी पाहिलं रुमाल नव्हता आणि नेमका रुमाल त्याच्यामध्ये नव्हता त्या वैतागल्या आणि अर्थातच त्या ठिकाणी त्या थोड्याशा वैतागलेल्या आहेत की कसा रुमाल विसरला आणि जेव्हा गडबड असते आस असं काही वस्तू आपल्याकडे नसेल तेव्हा ती शोधाशोध करणं हे ओघानं येतं आणि मग दांडीवर दोन तीन रुमाल वाळत होते आणि त्यांना लक्षात आलं की वरती दांडीवरती दोन तीन रुमाल वाळत टाकलेले होते त्याने हात उंचावला मग उडी मारली आणि तो रुमाल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यासाठी हात उंचावून बघितलं उडी मारली मग उंच टाचांच्या चपलांसकट त्या स्टुलावर चढल्या परंतु तो काही रुमाल हाती लागला नाही आणि शेवटी त्यांनी एक स्टूल आणला त्या स्टुलावरती उंच टाचांच्या चपलांसकट त्या चढल्या हात उंचावून त्यांनी झटकन दांडीवरचा रुमाल खेचला हात वरती उंचावला झटकन दांडीवरचा रुमाल त्यांनी खेचला ओढला रुमाल हातात आला पण पुढच्याच क्षणाला तोल जाऊन स्टुला जा, त्या स्टुलासकट भुईसपाट झाल्या आणि नेमक्या याच वेळेला खालचं स्टूल जे आहे ते सुद्धा हल्लं सरकलं आणि अर्थातच त्या उंच टाचेचं चप्पल घालून वरती चढलेल्या होत्या आणि मग अर्थातच त्यामुळं असेल कदाचित की स्टुलासकट त्या खाली कोसळल्या आणि जमिनीवरती आदळल्या त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले आणि पायांतून जीव घेणे कळ आली आणि अचानकपणे हे संकट त्यांच्यासमोर उभं राहिलं जे त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले पुढे तर शिवाजी मंदिरला जायचं आहे आजचा शेवटचा कार्यक्रम आणि त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण होता तो आणि अशा कार्यक्रमाला जाण्यापूर्वी असं काहीतरी घडेल याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती आणि अचानकपणे ही गोष्ट घडली पायांतून जीवघेणी कळ आली आणि पायामधून त्यांच्या जीवघेणी कळ आली म्हणजे कुठेतरी काहीतरी झालेलं होतं आणि आता त्यांना पुढे काय होणार याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला दारावरची बेल परत एकदा वाजली आणि उषा तयार आहेच ना असा पुकारा करत त्यांची धाकटी बहीण निशा गडबडीने दा ते आत आली आणि एवढ्या दारावरची बेल जी आहे ती पुन्हा एकदा वाजली आणि उषा तयार आहेच ना असं त्या ठिकाणी त्यांची धाकटी बहीण निशा जी आहे तर ती म्हणतच आतमध्ये आली उषा बहिणींनी तोंडाने हो हो असं म्हटलं असं त्यांना वाटलं पण प्रत्यक्षात त्यांच्या तोंडून शब्दच उमटत नव्हता आणि प्रयत्न केला तरी शरीर पायांवर उभं राहायला तयार नव्हतं आणि ते उषा वहिनींची जी अवस्था आहे ती निशाच्या लक्षात आलेली आहे आणि त्यांना हो हो म्हणतासुद्धा उषा वहिनींना येणं शक्य नव्हतं आणि त्यांच्या तोंडातून शब्दसुद्धा बाहेर पडला नाही आणि त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला पण शरीर मात्र ह्या उषा वहिनींना साथ देत नव्हतं त्यांची अवस्था पाहून निशाने किंकाळीच फोडली अगं बाई उषा अशी कशी पडलीस तू आणि निशानं लगेच त्या ठिकाणी मोठ्यानं त्या ओरडलेले निशा मोठ्यानं ओरडलेली आहे अगदी किंकाळीच फोडली अगं बाई उषा अशी कशी पडलीस तू आणि आपल्या बहिणीला ती म्हणते की अगं उषा अशी कशी तू पडलीस अगं दांडीवरचे कपडे रुमाल काढत होते तेव्हा पडले आणि उषा बहिणींनी सांगितलं की अगं दांडीवरचे कपडे काढणे काढण्यासाठी म्हणजे रुमाल काढण्यासाठी मी वरती स्टूलवरती उभे राहिले आणि तेव्हा पडले निशाने तेवढ्यात त्यांना प्यायला ग्लासभर पाणी आणलं होतं मग ममतेनं त्यांना पाणी प्यायला लावलं आणि ह्या निशानं तोपर्यंत ग्लासभर पाणी आणलेलं आहे आणि उषा बहिणींनी प्यायला दिलं जाऊ दे ना कशी पडलीस ते महत्त्वाचं नाही आता पुढे काय करायचं ते महत्त्वाचं आणि निशानं सांगितलं की ठीक आहे आता कशी पडलीस वगैरे हे महत्त्वाचं नाही आता पुढे काय करायचं आहे ते महत्त्वाचं आहे आणि उषा वहिनी डोळे पुसून म्हणाल्या उठव मला साडेचार वाजता शिवाजी मंदिरमध्ये पोचायला हवं आणि मला आता उठव तू आधार दे आणि साडेचार वाजता शिवाजी मंदिरमध्ये आपल्याला पोचायलाच हवं आणि कार्यक्रमासाठी आपल्याला जायला हवं निशा त्यांना हळूहारपणे उठवायला लागली पण पर प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही उषा वहिनींना हालताच येईना आणि निशाने अगदी हळूहारपणे बहिणीला उठवण्यासाठी प्रयत्न केला परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही खूप प्रयत्न करून सुद्धा उषा वहिनींना काय हलताच येईना जागेवरून उठता येईना निशानं पाहिलं त्यांचा पाय गुडघ्यापासून आणि निशाचं लक्ष गेलेलं आहे त्यांच्या पायाकडं उषा वहिनींच्या आणि ह्या उषा वहिनींचा जो डावापाय तो गुडघ्यापासून वाकडाच झाला होता याचा अर्थ oh, गुडघा जो आहे गुडघ्याचा हार जे आहे ते सरकलेलं होतं निशाने सर्व सूत्र आपल्या हातात घेतली आणि काहीतरी झालेलं आहे घडलेलं आहे हे निशाच्या लक्षात आलं प्रथम तिने एका नामवंत अस्थिव्य अस्थिव्यंगतज्ञ डॉक्टरांना फोन केला आणि ही अवस्था बघितल्यानंतर आता हाडांचा जो डॉक्टर आहे तर त्यांना त्यांनी ह्या निशानं फोन करून घेतला डॉक्टरांनी ताबडतोब पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन या असं सांगितलं आणि लगेच डॉक्टरांनी पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणण्यास सांगितलं निशाने गॅलरीतून ड्रायव्हरला वर बोलावून घेतलं आणि निशानं ड्रायव्ह गॅलरीतून खाली जो का ड्रायवर जाऊन थांबलेला होता तर त्याला लगेच पटकन वरती बोलावलं ड्रायव्हर वर आला आणि ड्रायव्हरसुद्धा वरती आला काय सामान न्यायचं आहे तई आणि ड्रायव्हरला याची कल्पना होती त्यांना विचारलं की काही सामान वगैरे न्यायचं आहे का ताई निशाने उषा वहिनींकडे बोर्ड दाखवलं आणि निशानं उषा वहिनींच्याकडे बोट दाखवून सांगित काहीतरी दाखवलं म्हणजे उषा वहिनींची अवस्था त्या ठिकाणी ह्या ड्रायव्हरला पाहायला सांगितली ड्रायवर चुकचुकला अर र अशा कशा पडल्या तुम्ही वहिनी आणि ड्रायव्हरलासुद्धा वाईट वाटलं अरे इच्छा तुम्ही अशा कशा पडला असं त्या ठिकाणी त्याने विचारलं निशा गंभीरपणे म्हणाली दांडीवरचे कपडे काढत होते आणि निशानं परिस्थिती सांगितली की दांडीवरचा रुमाल काढत असताना उषा वहिनी पडल्या ड्रायवर आणि निशा दोघांनी उचलून उषा वहिनींना गाडीत नेऊन बसवलं आणि ड्रायवर आणि निशा या दोघांनी उषा वहिनींना कसं बसं उचललेलं आहे आणि गाडीमध्ये नेऊन बसवलं ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि विचारलं कुठं जायचं उषा वहिनी फुटपुटत होत्या शिवाजी मंदिर आणि तरीसुद्धा उषा वहिनींच्या डोक्यामध्ये तोच विचार होता की शिवाजी मंदिरला जायचं निशाने त्यांना गप्प करू म्हटलं बडवे हॉस्पिटल आणि निशान मात्र सांगितलं की नाही नाही आपल्याला बडवे हॉस्पिटलला जायचं आहे आणि ड्रायव्हरला बडवे हॉस्पिटलला गाडी घेण्यास नेण्यास सांगितलं डॉक्टर बडव्याने तपासणीनंतर निर्णय दिला ताबडतोब अँस्थेशिया देऊन बोन सेट करायला हवं आणि त्यानंतर प्लास्टर घालून घरी पाठवीन आणि डॉक्टरांनी लगेच त्या ठिकाणी सांगितलं que está por tú. जिथं त्या ठिकाणी हाड सरकलेला आहे तर तिथं भूल द्यायला पाहिजे आणि ते हाड जे आहे तर ते सेट करायला हवं योग्य प्रकारे ते आपल्याला बसवावं लागेल त्यानंतर त्याला प्लास्टर वगैरे करावं लागेल कारण ते एक हाड फ्रॅक्चर झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बडवे यांनी ही परिस्थिती सगळी सांगितली उषाभिनी क्षीणपणे म्हणाल्या आणि थोडंसं उषाविहिनीनं ह्या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे आणि उदासपणे दुःखी अंतकरणन त्या म्हणाल्या की शिवाजी मंदिर मला शिवाजी मंदिरमध्ये अर्ध्या तासात पोचायलाच हवं अहो नाही नाही मला शिवाजी मंदिर जायचं आहे माझा कार्यक्रम आहे आणि अर्ध्या तासात मला तिथं पोहोचायलाच हवं सहा वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे आणि सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे डॉक्टर म्हणाले कार्यक्रमात तुम्ही नुसत्या किंकाळ्या फोडल्यात तर ते चालेल का तुमच्या प्रेक्षकांना पण डॉक्टरांनी सांगितलं की नाही नाही उषाविणी की कार्यक्रमात जर तुम्ही मोठमोठ्याने किंकाळ्या फोडल्यात तर समोर बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना ते आवडेल का पाहुण्यांना आवडेल का उषाविणींच्या डोक्यात पायाचा नव्हे तर कार्यक्रमाचाच विषय डोळेपुसत्या म्हणाल्या निशा अगं नाटकातलं एखादं पात्र आलं नाही तर बॅकस्टेजचा सुद्धा कोणीतरी ती भूमिका भूमिका आयत्यावेळी करून वेळ मारून येतो पण माझ्या वहिनीची भूमिका कोण करेल ग आणि उषा वहिनींना आता काही असं झालेलं आहे आणि त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं की का आता कार्यक्रम कसा होणार आणि त्यांनी सहजपणे ह्या निशाला सांगितलं की अगं नाटक असतं आणि त्या नाटकामधलं एखादं पात्र जर नाही आलं तर ह्या नाटकाशी अप्रत्यक्ष संबंध असलेली एखादी व्यक्ती जी असते की जे हे सगळं रोज पाहत असते तर ती सुद्धा हे सगळं पाहून पाहून तिला माहिती झालेली असती भूमिका आणि आयत्या वेळेला कदाचित ती व्यक्तीसुद्धा ती भूमिका करू शकते शकते परंतु माझी वहिनींची भूमिका मात्र कोणाला करता येईल का गं वाक्य संपलं आणि त्यांचे डोळे लकाकले आणि वाक्य त्यांचं पूर्ण झालं आणि तोपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये एक विलक्षण कल्पना सुचली त्यांचे डोळे लकाकले निशाचा दंड धरून त्या म्हणाल्या तू करणार निशा आज तू वहिनींची भूमिका करणार तु कर, तू तूच करू शकतेस आणि काहीतरी सुचलेलं आहे ह्या उषा वहिनींना त्या म्हणतात की तू करशील का गं निशा ही वहिनींची भूमिका आणि तूच ही भूमिका पार पाडू शकतेस आणि मला खात्री आहे माझा तुझ्यावरती विश्वास आहे की तू ही भूमिका नक्की त्या ठिकाणी करू शकशील अशा प्रकारचा विश्वास आपल्या बहिणीवरती ह्या उषा वहिनी व्यक्त केला निशाने जोरजोरात मान हलवली अगं काहीतरीच काय बोलतेस आणि हा अनपेक्षित होतं निशाला आणि एकदम अशी जेव्हा आपली बहीण उषा वहिनी ह्या जेव्हा अशा पद्धतीनं बोललेले आहेत तेव्हा निशालासुद्धा ते आश्चर्य वाटलेलं आहे आणि नाही नाही अशी नकारार्थी मान त्यांनी जोरात हलवलेली आहे या निशानं आणि काय बोलतेस तू असंच ह्या उषा वाहिनीनं विचारलं मी कधी माय करून तोंड उघडलं नाही तर ते फक्त भांडण्यासाठी उघडते आणि ही निशा सांगते की मी कधीतरी माय करून तोंड उघडते पण ते उघडलंच तर फक्त भांडण्यासाठी उघडते कामगार युनियनचे कार्यकर्ते म्हणून मला मॅनेजमेंटला धमक्या देता देता येतात आणि ही निशा जी आहे ती कामगार युनियनमध्ये काम करते आहे तिथले एक कार्यकर्ते आहे आणि जेव्हा मॅनेजमेंटबरोबर काही बोलणी सुरू असतात किंवा कामगारांचे काही प्रश्न मांडायचे असतील तेव्हा मॅनेजमेंटला जोरजोरात सांगण्याचं चा काम जे आहे ती ही निशा करत असते एक प्रकारे धमक्या देत असते कामगारांच्या मागण्या मांडताना आवाज चढवता येतो पण तिथली परिस्थिती वेगळी असते कारण कामगारांच्या मागण्या मांडत असताना हा आवाज आपाप चढवता येतो आणि तिथं ते क्षम्य असतं तुझ्यासारखे गोडगोड सल्ले मला नाही देता येणार आणि परंतु वहिनीचा सल्ला हा कार्यक्रम वेगळा आहे आणि तिथं लोकांना गोडगोड सल्ले देणं हे मला काय जमणार नाही हे मला नाही जमायचं असं निशानं स्पष्ट सांगितलं मग उषा वहिनी उसाने म्हणाल्या जमेल जमेल जमवायचं आणि या उषा निशावरती विश्वास टाकलेला आहे की तुला नक्की जमेल वागणं नंतर पण दिसणं तर तुझं आणि माझं अगदी सारखंच आहे ना आणि कदाचित वागणं आपल्या दोघींचं वेगवेगळं असू शकेल पण दिसणं मात्र इथं तुझं आणि माझं सारखंच आहे असं उषा समजावून सांगतायत जुळ्या नसलो तरी पाच वर्षांच्या अंतरानं जुळ्या जुळं व्हावं व्हाव्या तशाच आपण दिसतो आणि दिसण्यामध्ये आपल्यामध्ये खूपच सारखेपणा आहे फरक किंचित तोही वयाचा आणि फरक किंचित थोडासा आहे तो वयाचा आहे बाकी रंगरूप बांधा आवाज सर्व गोष्टी एकसारख्याच आहेत म्हणजे सगळ्याच गोष्टी जुळून येत आहेत माझं ऐक माझी राणी ती मी तुझी पंधरा मिनटात तयारी करून देते आणि उषा वहिनीने सांगितलं की नाही नाही हे तुला नक्की जमेल आणि तू माझ्यासारखी दिसतेस माझा आवाज माझा बांधा अगदी सेम तुझ्यासारखा आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी जुळून येत आहेत वागणं कदाचित वेगवेगळं असू शकेल परंतु त्या ठिकाणी ही भूमिका तू पार पाडू शकतेस असा मला ठाम विश्वास आहे आणि काही कर आणि मी तुझी पंधरा मिनिटामध्ये तयारी करून घेते आणि तू ही भूमिका कर तू फक्त हे कागद हातात ठेव आणि उषा वहिनीने काही कागद जे आहेत ते ह्या निशाच्या हातात ठेवले भाग घेणाऱ्यांचे प्रश्न ठरलेले असतात आणि उषा वहिनींनी अनुभवानुसार सांगितलेलं आहे की या कार्यक्रमामध्ये भाग घेणारे प्रश्न विचारणारे त्यांचे प्रश्न हे ठराविक साच्याचे असतात हे उषा वहिनींना माहिती होतं आणि त्या सगळ्या प्रश्नांची कल्पना करून उषा वहिनींनी त्यांना काय उत्तरं द्यायची हे सुद्धा ह्या निशाला त्या कागदावरती लिहून दिलेलं होतं फक्त घरी जा आणि एक छान नेस आणि निशाला सल्ला दिला की तू घरी जा आणि एक छानशी साडीनेस प्लीज निशा वहिनीची लाच आता तुझ्याच हातात आहे आणि आत्तापर्यंत हा वीस वर्ष मी कार्यक्रम पूर्ण केला आज त्याचा हा शेवटचा कार्यक्रम आहे आणि तू काही कर परंतु त्या ठिकाणी आता आ, हा जो काही प्रसंग आहे हा तुला निभावून न्यावा लागेल आणि तू आता हा कार्यक्रम करायचा आहेस असं उषा वहिनींनी ह्या निशाला सांगितलं शिवाजी मंदिरच्या मागच्या पार्किंग स्पेसमध्ये गाडी थांबली आणि ही जी काही गाडी आहे ती शिवाजी मंदिरच्या मागच्या पार्किंग स्पेसमध्ये जिथं पार्किंगसाठी जागा असते तर तिथं ही गाडी जाऊन थांबली उषा वहिनींच्या रूपात निशाखाली उतरली मात्र स्टेजकडे जाणाऱ्या जिन्यावरून लोकांची धावपळ उडाली आणि उषा वहिनींच्या रूपामध्ये निशा खाली उतरलेली उतर आहे आणि स्टेजकडे जाणाऱ्या जिन्यावरून लोकांची एकच धावपळ उडाली त्याच्यातच वहिनी सेट लाईट माईक ओके करता का आणि तिथंच कुणीतरी वहिनींना सांगितलेलं आहे म्हणजे उषा वहिनींच्या रूपामध्ये ही जी निशा तिथं आलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे नेहमीच्या सवीप्रमाणे की वहिनी सेट लाईट माईक ओके करता का म्हणजे हा जो काय इथला लाईट असेल किंवा हा जो काही तुम्हाला बोलण्यासाठीचा सा माईक आहे तर तो ओके आहे का हे आम्हाला सांगा वहिनी मेकअपला बसा कोणीतरी आहे की वहिनी अो मेकअपला या वहिनी भाग घेणाऱ्या सर्व बायका आल्या बरं का आणि कुणीतरी सांगितलंय की ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्त्रिया आलेल्या आहेत असा चारही बाजूंनी कल्लोळ उसळला आणि अशा पद्धतीनं लोकांचा मोठा आवाज जो आहे तो चवूबाजून येत होता निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला हे सगळं वातावरण निशासाठी नवीन होतं तरीसुद्धा एक प्रकारचा प्रौढपणा जो आहे तर तो त्या ठिकाणी चेहऱ्यावरती आणण्याचा प्रयत्न निशानं केला आणि उषा वहिनींच्या भूमिकेत स्वतःला सराईतपणे झोकून दिलं आणि अगदी ही आपणच ह्या उषा वहिनी आहोत ही भूमिका आता निशाला वठवायची होती आणि अगदी सराईतपणे सहजरित्या या भूमिकेमध्ये ही निशा शिरलेली आहे सुदैवाने उषाबरोबर ती दोन तीन वेळा टी व्ही सेंटरवर रेकॉर्डिंग पाहायला गेलेली होती आणि तिला अनुभव होता की ह्या आपल्या बहिणीबरोबर उषा उश्या बरोबर त्या ही निशा दोन तीन वेळा ह्या टी व्ही सेंटरवरती रेकॉर्डिंग पाहायला गेलेली त्या होती त्यामुळे उषाच्या सहकार्यांशी तिची चांगली ओळख होती आणि त्यामुळे उषाच्या सहकाऱ्यांशी तिची चांगली ओळख जमलेली झालेली होती अर्थात तेव्हा ती उषा बहिणीची बहीण होती आज मात्र उषा बहिणीच्या थाटात तिने भराभर सूत्र हलवायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने ही सगळी जबाबदारी स्वतःवरती निशानं घेतली निवेदिका वर्षाने माईक हातात घेतला आणि या कार्यक्रमाची जी निवेदिका होती वर्षा तिने माईक हातात घेतला आणि निवेदन केलेलं आहे रसिक हो वहिनी सल्ला ह्या कार्यक्रमाचा आजचा शेवटचा प्रयोग आणि रसिक हो वहिनींचा सल्ला गेली वीस वर्षे तो तुम्ही पाहता आहात आणि दूरदर्शनची सुरुवात झाली तेव्हापासूनचा हा कार्यक्रम एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला मान दिला सन्मान दिलात आणि आजच्या ह्या वहिनींचा सल्ला या वहिन कार्यक्रमाचा का हा शेवटचा प्रयोग आहे असं त्या ठिकाणी निवेदिका वर्षा सांगते आहे ह्यावेळी प्रथमच हा कार्यक्रम दूरदर्शन केंद्राच्या बाहेर शिवाजी मंदिर ह्या लोकप्रिय नाट्यगृहात साजरा होतो आहे आणि नेहमीच दूरदर्शनच्या रेकॉर्डिंग हो रूममध्ये हा कार्यक्रम होत असतो परंतु आज मात्र शिवाजी मंदिरमध्ये हा कार्यक्रम जो आहे तर तो संपन्न होतो आहे या नाट्यगृहामध्ये आणखी एक प्रयोग आज आम्ही प्रथमच करत आहोत या कार्यक्रमाच्या शेवटची दहा मिनिटं प्रेक्षकांना वहिनींशी फोनवरून थेट संपर्क साधता येईल आणि आणखीन एक सोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे की हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम झाला की दुसऱ्या भागामध्ये थेट वहिनींशी फोनवरून संपर्क साधता येणार आहे तर मैत्रिणींना वहिनींचा सल्ला हा आजचा शेवटचा कार्यक्रम आणि अशा प्रकारे सर्व मैत्रिणींना वहिनींचा सल्ला हा आजचा शेवटचा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे आणि निवेदिका वर्षा माईकने हे सगळं निवेदन केलं निवेदिकेचं शेवटचं वाक्य संपलं आणि उषा वहिनीने रंगमंचावर प्रवेश केला आणि अर्थातच निवेदिकेनं निवेदन केलेलं आहे आणि उषा वहिनी रंगमंचावरती आल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पण त्यावेळी महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली आणि प्रेक्षकांनीसुद्धा टाळ्या वाजवून उषा वहिनींचं स्वागत केलं आता वय उषा वहिनींच्या रूपामध्ये ही निशाच होती पण त्यावेळी प्रेक्षकां महिला प्रेक्षकांमध्ये अपेक्षाभंगाची एक जोरखास लाट उसळली परंतु अपेक्षाभंग काहीसा थोडासा समोर बसलेल्या महिला प्रेक्षकांचा झालेला होता की वहिनींचा सल्ला दरवेळी आवर्जून पाहिला जायचा त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे उषा वहिनीने नेसलेली साडी आणि स्त्रियांचं वेगवेगळ्या पद्धतीचं काही कार्यक्रम पाहण्यापाठीमागचे हेतू असतात आणि वहिनींचा सल्ला या कार्यक्रमाचं एक आकर्षण असायचं की ह्या उषा वहिनी ज्या असायच्या तर ते एक छान प्रकारची साडी जी असायच्या तर त्या वे वेगवेगळ्या प्रकारच्या साडी ह्या उषा वहिनी नेसायच्या आणि ही नेसलेली साडी सा, जी आहे सा, तर तीसुद्धा एक वेगळा आकर्षण या महिलांच्या दृष्टीनं असायचं म्हणजे जे कलाकार असतात त्या कलाकारांच्यावरती भरभरून प्रेम जे असेल तर ते हे सगळे प्रेक्षक करत असतात आणि इथं उषा वहिनींच्या साडीवरतीसुद्धा किंवा उषा वाहिनी ज्या प्रकारची साडी नेसायच्या तर ती सुद्धा विशेष लोकप्रिय साड्या या महिला वर्गाच्या होत्या वीस वर्षांमधल्या प्रत्येक कार्यक्रमानंतर उषा वहिनींच्या साडीवर चर्चा व्हायची आणि अगदी तशीच साडी खरेदी करायचं का करायला बायकांच्या शोधयात्रा निघायच्या आणि अशा प्रकार प्रकारे कुठल्याही लोकप्रिय मालिकेमध्ये एखादी अभिनेत्री अशा पद्धतीची साडी कुठली नवीन नेसलेली असेल तर त्याच प्रकारच्या साड्या बाजारामध्ये जाऊन खरेदी करणं हे ओघानं स्त्रियां करत असतात तसंच काहीचं सुद्धा ह्या उषा वहिनींची साडी पाहून बाजारामध्ये ह्या साड्या खरेदी करण्याचं काम ह्या काही स्त्रिया करायच्या आणि काहीच इथं अपेक्षाभंग आज मात्र त्यांचा झालेला आहे की आजचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे उषा वहिनी नक्कीच अशी साडी नेसतील की बायकांनी जन्मभर लक्षात ठेवावी तर आज उलटाच प्रकार आणि आज इथे अपेक्षाभंग यासाठी झालेला होता की आज वीस वर्ष होईपर्यंत ज्या पद्धतीनं साडी ह्या उषा नेसायच्या त्यात जे नाविन्य असायचं ते मात्र आज कुठेच या सगळ्या स्त्रियांना दिसलेलं नाही आणि म्हणून त्यांचा थोडासा अपेक्षाभंग झाला उषा बहिणी त्याच पण तरीही तरी त्या त्याच नसाव्यात असा काहीतरी व्यक्तित्वातला बदल आणि उषा बहिणी त्याच पण तरीसुद्धा त्या नसाव्यात असा काहीतरी व्यक्तिमत्वातला बदल जो आहे तर तो त्यांना दिसला साडी तर अगदी साधीशी सर्वसाधारण काठपदरा काठापदराची मळ सुती कोणीतरी कुजबुजली शी ही कसली साडी उषा वहिनीने एक स्मित केलं आणि थोड्याशा प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रथम एका तरतरीत आधुनिक स्त्रीने आपली समस्या सांगितली आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि एका आधुनिक स्त्रीनं आपली एक समस्या जी आहे तर ती मांडलेली आहे मी एक नोकरी करणारी स्त्री माझं नाव सुचरिता नवरे आणि मी एक नोकरी करणारी स्त्री आहे माझं नाव सुचरिता नवरे माझी समस्या ही आहे की घरातली कामं फक्त मला दिसतात ह्यांना दिसत नाहीत आणि घरातली सगळी कामं जी आहेत ती मला दिसत असतात परंतु माझं माझा जो नवरा आहे त्याला मात्र ही कामं दिसत नाहीत म्हणजे मी ती केली नाहीत तर ते त्यांना बरोबर दिसतं पण स्वतः करा असं मी सांगितलं तर ते एकदम आंधळे होतात आणि घरातली सगळी कामं जी असतात ती मी करायची आणि त्यांना ही कामं दिसत असून सुद्धा ते स्वतःहून कधी करत नाहीत परंतु मला मात्र त्या ठिकाणी ते सांगत असतात आणि हे घरोघरी चित्र असतं आणि तीच समस्या इथं सुचरिता नवरे या गृहिणीनं मांडलेली आहे असली उषा वहिनींनी दिलेला कागद नकली उषा वहिनींनी डोळ्यावर खाळून घातला होता आता हा स नेहमीचा प्रश्न असावा आणि म्हणून उषा वहिनींनी त्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं हे कागदावरती लिहून आणि निशानं तो कागद जो आहे तर तो डोळ्याकडून घातला संसार रथाची दोन चाक म्हणजे नवरा आणि बायको आणि इथं निशान बोलायला सुरुवात केलेली आणि बायको की संसार म्हटलं की आणि बायको आले आणि हा रथ जो आहे तर त्याची दोन चाकं म्हणजे हे आणि बायको आहेत आणि एक चाक एक चाक पुढे आणि एक चाक मागे असं कधी चालत नसतं रथ तर दोन्ही चाक समान पद्धतीने चालावी लागतात तरच तो रथ पुढे जात असतो तसा हा संसाराचा रथ सुद्धा नवरा आणि बायको या दोघांनी समान पद्धतीनं पुढे न्यायचा असतो एक चाक थोडंसं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार घ्यावा आणि एक चाक थोडंसं कुचकामी असेल तर तो आपला दुसऱ्या चाकानं आपल्यावरती भार घ्यायचा आणि हे ठरलेलं असतं उषाताईंचा सल्ला त्यांनी चुरगाळून टाकला आणि अशा पद्धतीचा उषाताईंचा कागदावरती लिहून दिलेला जो सल्ला होता तर तो ह्या निशानं वाचून घेतला परंतु तो सल्ला जो आहे तो कागद जो आहे तर तो चुरगाळून ह्या निशानं टाकलेला आहे माईक हातात घेऊन त्या कणकणीत आवाजात म्हणाल्या आणि ही जी उषा पहिनी म्हणजे निशा आहे आहेत त्या म्हणायला लागलेल्या आहेत सुरुवात केली त्यांनी नवरेबाई सॉरी आणि थोडंसं आक्रमकपणे आणि तेही नेहमीचा उषाताईंचा जो सूर असतो त्यापेक्षा भिन्न स्वरामध्ये ही निशा त्या ठिकाणी सांगते आहे म्हणजे उषाताईंच्या रूपामध्ये की नवरेबाई सॉरी म्हणजे नवरेबाई हा शब्दसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे नवरोबा हा शब्द आजपर्यंत आपण ऐकलेला आहे परंतु नवरेबाई असा शब्द आपण ऐकलेला नाही नवरेबाई मला माफ करा तुम्ही नाव बदलू शकत नाही पण संसार रथ नीट चालायला हवा असेल तर दोन्ही चाकांची सारखीच शक्ती वापरात असायला हवी आणि जर संसार रथ नीट चालवायचं असेल तर दोन्ही चाकांची शक्ती जी असेल तर ती सारखीच वापरात या हवी म्हणजे हे व्यावहारिक सत्य आहे ह्यासाठी मी तुम्हाला हे एक नेत्रांजन देते आणि त्यासाठी मी तुम्हाला एक डोळ्यात घालायचं अंजन जे आहे ते ते देते म्हणजे नेत्रांजन देते त्याचं नाव आहे असहकार अंजन आणि हे जे नेत्रांजन आहे त्याचं नाव जे आहे ते म्हणजे असहकारांजन आता असहकार म्हणजे कुठल्याच प्रकारचं सहकार्य करायचं नाही आता हा अर्थ आपल्या लक्षात आलेला असेल हे नवऱ्याच्या नव्हे तर तुमच्या स्वतःच्या डोळ्यात घाला आणि तुम्ही हे अंजन जे आहे ते नवऱ्याच्या डोळ्यात नव्हे तुमच्या डोळ्यामध्ये घालायचं आहे म्हणजे असहकार जो आहे तो तुम्ही पुकारायचा आहे म्हणजे तुमच्या डोळ्यातला लखल काट वाढेल उदाहरणार्थ तुमच्या आणि मुलांच्या पुरतं जेवण करा आणि जेवणही घ्या आणि तुम्ही काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या पुरतं आणि मुलांच्या पुरतं जेवण करायचं आणि जेवण घ्यायचं तुमच्या कपड्यांना इस्त्री करा नवऱ्याच्या कपड्यांचा कपड्यांसाठी त्याच्याच डोक्यावर रचून ठेवा म्हणजे हा सल्ला जो आहे तर तो कदाचित त्या ठिकाणी उषाताईंनी दिला नसता परंतु इथं त्या ठिकाणी ही जी निशा आहे की उषाताईंच्या रूपामध्ये बोलायला लागलेली आहे हा वेगळा सल्ला होता आजपर्यंत स्त्रियांना असं काय ऐकण्याची सवय नव्हती त्यामुळे सगळ्या स्त्रियाच अर्थातच झालेली असणार आहेत की स्वतःची कामं स्वतः करायची पण नवऱ्याचं कुठलंच काम आपण करायचं नाही हा एक वेगळा सल्ला होता तुमच्या वस्तू आवरा त्याचं पेन पाकिट रुमाल शोधून जागच्या जागी ठेवण्याची स्थिती घेऊ नका आणि आपल्या नवऱ्याचं आजपर्यंत सगळं करण्याची जी सवय आपल्याला लागलेली आहे तर त्या कुठल्याच गोष्टी नवऱ्याच्या तुम्ही करू नका असा एक थेट सल्ला जो आहे तर तो इथं ह्या निशाच्या रूपामध्ये उषा वहिनींनी दिलेला आहे लक्षात ठेवा पुढे ही ह्या उषा वाहिनी म्हणतात की तुम्ही दहा वर्ष नोकरी करत आहात तुम्हाला ऐकतं तात एकदा तरी मिळालं आणि तुम्ही सुद्धा दहा वर्षी नोकरी करतात परंतु कधीतरी असं घडलेलं आहे का की तुम्ही कामावरून घरी आलेलात आणि आयतं ताट तुमच्या पुड्यामध्ये नवऱ्यानं आणून ठेवलेलं आहे असं कधी घडलं का तुमच्या साडीला इस्त्री करून नवऱ्याने तुमच्या हातात ठेवली आणि कधी असं घडलेलं आहे का आतापर्यंत की तुमच्या साडीला नवऱ्यानं इस्त्री केलेली आहे आणि ती तुमच्या हातामध्ये ठेवलेली आहे तुमच्या कानातल्याचं हरवलेलं मळसूत्र शोधण्यासाठी तो एकदा तरी वाकला आणि तुमच्या कानातलं एखादं अलंकार मळसूत्र जे आहे तर ते तुमचं हरवलेलं आहे आणि ते शोधण्याचं काम करण्यासाठी हा नवरा मदत करतो आहे किंवा इकडे तिकडे तो शोधतो आहे असं कधी घडलेलं आहे का जर ह्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतील तर हे अंजन वापरण्यापासून तुम्हाला पर्याय नाही आणि जर ह्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतील तर नक्कीच मी जे तुम्हाला नेत्रांजन देते आहे असहकार नावाचं ते तुम्हाला वाचव वापरण्यापासून पर्याय नाही फार नको केवळ चार दिवस हे असहकार अंजन वापरा आणि पाचव्या दिवशी नवऱ्याला निरोप द्या की संध्याकाळी दूरदर्शनवरच्या वहिनी माझ्याबरोबर घरी येणार आहेत आम्ही दोघी जरा कामाचं बोलणार आहोत तरी चहा आणि खाना आपणच सांभाळावं आणि अशा पद्धतीनं नवऱ्याला हा सांगा हे निरोप द्या की हे चार दिवस असहकार जो आहे तो पुकारा आणि न नवऱ्याला सांगून ठेवा की पाचव्या दिवशी ह्या दूरदर्शनच्या वहिनी माझ्याबरोबर घरी येणार आहेत आम्ही दोघी काही कामाचं बोलणार आहोत आणि त्यावेळेला चहा आणि खाणं पिणं तुम्हालाच पाहायचं आहे आणि तरच माझा असहकार व्रताच्या सांगता होईल आणि तरच ह्या पाचव्या दिवशी माझं जे असहकार व्रत आहे तर ते संपेल नाहीतर हे व्रत मी वर्षभर पाळणार आहे नाहीतर मग मी हे असहकाराचं व्रत जे आहे तर ते वर्षभर पाळणार आहे असं नवऱ्याला सांगा नव्या न ह्या नव्या व्रताचा वसा घेणार असं नुसतं म्हणा आणि आम्ही नव्या मनुतील ह्या आधुनिक स्त्रिया आहोत आणि हा नवा नव्रत जे आहे तर त्या आम्ही मी स्वीकारलेला आहे आणि तो मी पाळणार आहे वर्षभर वर मी असहकार पुकारेन असं त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला ठामपणे सांगा मग पहा काय चमत्कार होत होते आणि अशा पद्धतीचा हा सल्ला जो आहे तो उषा वहिनीने दिलेला आहे प्रेक्षकांक्षणभरा अवघडलेली शांतता कारण प्रेक्षकांना अशा पद्धतीचा सल्ला ऐकण्याची आजपर्यंत सवय नव्हती आणि हा वेगळाच सल्ला जो आहे तर तो ऐकायला मिळाला एक प्रकारची शांतता त्या ठिकाणी पसरली विजेच्या कडकडाटाने दिपल्यासारखीच सर्वांची अवस्था आणि आका अंधाऱ्या रात्री आकाशामध्ये विजेचा कडकडाट व्हावा आणि थोडा तो भाग प्रकाशमय व्हावा आणि पुन्हा होती तशी परिस्थिती निर्माण व्हावी तसंच जणू त्या ठिकाणी ह्या प्रेक्षकांना झालं मग मात्र प्रथम एका बाईने टाळी वाजवली परंतु हा विचार जो आहे तो थेट हृदयापर्यंत जाऊन लोकांच्या पोहोचलेला होता स्त्रियांच्या पोहोचलेला होता आणि एका बाईला ते पटलं तिनं टाळी वाजवली पाठोपाठ उरलेल्या स्त्रियांनी आणि शेवटी नाईलाजन एका होईना पुरुषांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि अशा प्रकारे परिणाम व्हायचा तो झाला आणि ह्या स्त्रियांना सगळा हा सल्ला पटलेला आहे सगळ्या स्त्रियांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि शेवटी नाईलाजानी का होईना पण पुरुषांनीसुद्धा टाळ्यांचा कडकडाट केला स्टेजवर आता एक साधी साधीसुदी स्त्री उठून बोलायला लागली मी निलंजना बॅनर्जी आणि एक मध्यम साधी सुधी स्त्री जी आहे ती उठून तिचं जी समस्या आहे तक्रार जी आहे तर ती ती सांगायला लागली की मी निलंजना बॅनर्जी गृहिणी आहे पण स्वतःला कमी समजणारे मान खाली घालणारी घरातल्या पैशांना वर आपलाही हक्क आहे असं न वाटणारी सर्वसाधारण गृहिणी नाही आमच्या घरात गृहिणीला मानाचं स्थान आहे माझ्या कामाचं महत्त्व घरच्यांना पटवून देण्यात मी यशस्वी झाली आहे गृहिणी म्हणून घरकामाची शंभर टक्के जबाबदारी मी उचलते तरीही हल्लीच्या काळात बरासा फावला वेळ मिळतो म्हणजे थोडा रिकामा वेळ मिळतो घरातलं सर्व काही मी करते घरात सगळं आहे ठिकठाक आहे थी घरातल्या थी सगळ्यांना माझ्या जबाबदारीचं महत्त्वही कळतं ह्या वेळामध्ये मी एका सेवाभावी संस्थेत सेवाभावी स्त्री संस्थेत काम करायला जाते आणि मोकळा वेळ जो काय मला मिळतो सगळं काम आवरून तर त्यावेळेमध्ये मी एका सेवाभावी संस्थेमध्ये काही काम करायला जाते विनावेतन काम आणि या कामाचा मी कुठलाही मोबादला घेत नाही कारण समाजसेवेचं हे काम आहे केवळ माझ्या स्वतःच्या समाधानासाठी आणि मला समाधान मिळतं या कामातून म्हणून मी जाते माझे पती आणि मुलं माझ्या ह्या कामाचाही आदर करतात आणि माझा पती असेल माझी मुलं असतील हे सगळ्यांना माझ्या कामाचं कौतुक आहे ते आदर करतात तर वहिनी माझ्या कुटुंबियांच्या संदर्भात माझी कुठलीच समस्या नाही माझी समस्या आहे ती पावसाविषयी आणि तिसरी सांगायला लागली की माझ्या कुटुंबियांच्या संदर्भामध्ये माझी कुठली समस्या नाही पण माझी एक समस्या आहे ती म्हणजे पावसाविषयी स्टेजवरच्या वहिनीचे डोळे बारीक झाले त्या पटकर म्हणाऱ्या निलंजनाबाई आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो दिसतो माझी ताडपत्रीची एजन्सी नाही माझा आणि वॉटरप्रुफिंगचा काही संबंध नाही मी माणसांना दुःख प्रूफ किंवा दुःख मुक्त होण्यासाठी मदत करते आणि ते ह्या उषा वहिनी सांगितलेलं आहे की निलंजनाबाई तुम्ही जो काही सल्ला विचारलेला आहे तर तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे की पावसाविषयीची तुमची समस्या आहे आणि माझ्याकडे काही ताडपत्रीची वगैरे एजन्सी नाही तर कुठल्याही वॉटरप्रूफिंगचा तर वॉटर प्रुफिंग कधी केलं जातं की जेव्हा काही गळती वगैरे असेल आपल्या स्लॅबला वगैरे तेव्हा वॉटरप्रुफिंगचा मार्ग पत्करला जातो परंतु इथं तसं काही मी करत नाही आहे मी माणसांना हे दुःख दुःखप्रूप किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करत असते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय निलंजनाबाई रागावण्याऐवजी हसायलाच लागल्या आणि निलंजनाबाईंना हे लक्षात आलेलं आहे आणि रागावण्याऐवजी त्या खरोखर हसायला लागल्या आहो वहिणी माझ्या पावसासाठी तुम्हीच रेणकोट पुरवू शकाल अशी माझी खात्री हो आहे आहो वहिणी माझ्याकडे जो पाऊस पडतो आहे तर त्या पावसासाठी तुम्हीच मला रेनकोट पुरवू शकाल अशी माझी खात्री आहे म्हणून तर तुमच्यासमोर ही माझी समस्या मांडली कारण माझ्याकडे पाऊस पडतो तो पाहुण्यांचा आणि पाऊस कोणता पडतो हे त्या निलंजना हे निरंजनाबाईंनी सांगितलं की माझ्याकडे पाऊस पडतो पण तो खराखुरा पाऊस नव्हे तर तो पाहुण्यांचा पाऊस प्रेक्षकांत हसण्याची लाट पसरली आणि हे जेव्हा त्या निलंजनाबाईंनी सांगितलं तेव्हा अर्थातच प्रेक्षकांमध्ये एकच हसण्याची लाट पसरली प्रेक्षक हसायला लागले ला 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 ला। निरंजनाबाई म्हणाल्या मी एक आतिथ्यशील स्त्री आहे ह्याचा मला आनंदाने अभिमान वाटायचा पण गेल्या काही वर्षात मी हळूहळू संसारातला काही वेळ स्वतःसाठी खर्च करायला लागले आणि मी एक आतिथ्यशील स्त्री आहे घरी येणाऱ्या पाहुण्यांचं सगळं आटोपणं किंवा त्यांचा आदरातित्य करणं हे माझा एक संसाराचा भाग आहे आणि मी ते करत आलेले आहे आणि परंतु गेल्या काही वर्षामध्ये संसारातला काही वेळ जो आहे तो स्वतःसाठी सुद्धा मी आता काढून ठेवते आहे पण मग मला पाहुण्यांचा त्रास व्हायला लागला परंतु हे सगळं करूनसुद्धा पाहुण्यांचा त्रास जो आहे तर तो मला आता व्हायला लागला इतकंच नाही तर गेली काही वर्षे मी पाहुण्यांच्या पावसानं पावसाचं प्रमाण विलक्षण वाढलं आहे आणि इतकंच नाही तर माझ्याकडे येणारे जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांचं प्रमाण जे आहे तितकं वाढलेलं आहे की मी कारण शोधलं ते भयंकर अस्वस्थ करणार आहे आणि याचं कारण जे आहे तर ते मी जेव्हा शोधलं तेव्हा ते मला अस्वस्थ करणार आहे मुंबईतल्या बहुतेक स्त्रिया ह्या नोकरी करतात त्यामुळे पाहुण्यांची पंचायत होते आणि मुंबईमध्ये असणाऱ्या स्त्रिया ज्या असतात तर त्या बहुतांशी नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतात आणि एकमेकांच्या घरी हे जे पाहुणे जात असतात तर त्यांची मात्र पंचायत होते त्यांची सरबराई करायला यजमानाच्या घरात हक्काची बाई नसते आणि पाहुण्यांची उडबस करायला किंवा त्यांना काय हवं नको ते बघायला ज्यांच्या घरी हे पाहुणे जातात तर त्यांच्या घरामध्ये हक्काची बाई नसते कारण ती नोकरी करत असते मग पाहुणे असं घर शोधतात की जिथे घरची बाई कामावर का कामा जात नाही आणि पाहुण्यांनीसुद्धा यावरती उपाय शोधून काढलेला आहे की ते असं घर शोधतात येण्यासाठी की जिथं घरची बाई कामावरती जात नाही आमच्या नात्यातले किंवा मैत्रीतले पाहुणेही हाच विचार करत असणार आणि आम्ही जोडलेले जे नाते आहेत किंवा मैत्रीले जे लोक आहेत तर ते सगळे असाच विचार करत असणार आणि परिणाम काय तर इतर घरात नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफिंग केलेलं असल्यामुळं आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा आणि इतरांच्या घरी जायचं तर तिथं ह्या पाहुण्यांची सरबराई कराय करणारं कुणी नाही कारण तिथं नोकरी करणारी स्त्री असते आणि आमच्या घरी मात्र मी घरी असते आणि त्यामुळं आणि मला आदरातिथ्याची आवड आहे आणि आपलं सगळं काय जे काय आदरातिथ्य आहे तर ते नक्की यांच्याकडे होणार म्हणून पाहुणे जे आहेत तर ते, ते, ते आमच्या घराला पसंती देतात हे कारण त्या ठिकाणी ह्या निलंजनाबाई सांगतात थोडी भीड थोडा संकोच थोडीशी परंपरा आणि पाहुण्यांचा प्रेमाचा पोकळ फुगा ह्यामुळे मी हा पाऊस झेलत राहिले आणि सुरुवातीच्या काळामध्ये थोडी भीड भीड म्हणजे भीती थोडा संकोच होता थोडीशी परंपरा आपली चालत आलेली आहे आणि पाहुण्यांचा प्रेमळ प्रेमाचा पोकळ फुगा की पाहुण्यांचा प्रेम ते कसलं प्रेम कारण हे असे पाहुणे जे आहेत तर ते जे काय येत राहतात तर त्यांना कुठे जाणं येणं होत नाही किंवा दुसऱ्याच्या जा घरी जायचं म्हटलं तर त्यांना वेळ देणार कोणी नसतं आणि म्हणून ते आमच्याकडे येतात आणि सुरुवातीच्या काळामध्ये हा सगळा पाऊस येणाऱ्या पाहुण्यांचा मी झेलत राहिले पण हा पाऊस आडला जाईल असा डबल ऍक्शन रेनकोट मला कोणी देईल का परंतु आता मात्र मला खरंच माझ्यासाठी स्वतःसाठी वेळ देता येत नाही आणि मग अशा पद्धतीचा हा पाहुण्यांचा जो पाऊस आहे तर तो थांबवण्यासाठी हा डबल ॲक्शन रेनकोट मला कुणी देईल का असा माझा प्रश्न आहे वहिनींनी मान डोलावली रेनकोट बिनकोटची गरज नाही तुम्हाला एक साधा उपाय सांगते उलटी छत्री आणि इथं वहिनींनी सांगितलं की रेनकोट बिनकोट काही तुम्हाला गरज नाही एक साधा उपाय मी तुम्हाला सांगते की उलटी छत्री हा साधा उपाय आहे मग उलटी छत्री निलंजनाबाई म्हणून उलटी छत्री म्हणजे काय हो हो उलटी छत्री पाहुण्यांचा पाऊस पडायला लागला की डोक्यावर उलटी छत्री धरायची की पाहुणे सतत यायला लागले की डोक्यावरती आपल्या उलटी छत्री धरायची सगळं सगळे पाहुणे छत्रीत गोळा होतील आणि मग छत्री उलटीच बंद करायची आणि जुहूला जाऊन समुद्र अर्पण करायची आणि छत्री जी आहे ती उलटीच आपण बंद करायची आणि हे जुहूला जाऊन सगळे ते समुद्र अर्पण करायचं एकदा का तुमच्याकडे उलटी छत्री अशी वार्ता पसरली की पाहुणे तुमच्याकडे यायचे बंद होतील बरोबर आता हे सगळं लक्षात आलेलं नाही निलंजनाबाईंच्या बरोबर पण म्हणजे मी नक्की काय करायचं असं निलंजनाबाई म्हणतात थोडी भीड थोडा संकोच थोडी परंपरा गुंडाळून ठेवायची आणि आत्ता जे तुम्ही सांगितलं की हे सगळं सहन कसं करत आलात तर तीच भीड असेल थोडा संकोच जो तुमचा आहे थोडी परंपरा पाळण्याचं तुम्ही जे काही काम करतात ते थोडंसं गुंडाळून ठेवायचं ते पाळायचं नाही पाहुण्यांना येणारा प्रेमाचा पोकळ पुळका ओळखायला शिकायचं आणि पाहुणे आपल्या घरी काय येतात आणि त्याच्या पाठीमागचा हा जो काही पोकळ पुळका आहे तर तो तुम्ही समजून घ्यायचा तुमचे सोय गैरसोय न पाहता पाहुणे आलेत की तुम्ही त्यांची सोयी गैरसोय बघायचं कारण नाही ते जर तुमच्या घरी येणार असतील तुमची गैरसोय गैरसोय बघत नसतील तर तुम्ही सुद्धा त्या पाहुण्यांची येणाऱ्या पाहुण्यांची सोयी गैरसोय बघायचं नाही तुमचं वेळापत्रक तुम्हीच सांभाळायचं आणि तुमचं जे दिवसभराचं वेळापत्रक काय ते तुम्हीच सांभाळायचं तुमच्या कामाचं महत्त्व घरातल्यांना पटलं आहे ना आणि शिवाय तुमच्या कामाचं महत्त्व घरातल्यांना पटलेलं आहे तसंच पाहण्यांही पटवून द्यायचं आणि पाहुण्यांना सुद्धा आलेल्या सा सगळ्यांना सांगायचं की असं माझं दिवसाचं वेळापत्रक आहे लक्षात ठेवा माणूस स्वार्थीच असतो आणि हे लक्षात ठेवा की माणूस प्रत्येक माणूस स्वार्थी असतो माणूस स्वतःसाठीच जगतो मग स्त्रीने स्त्रीनेच दुसऱ्यासाठी का जगावं आणि माणूस प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगत असतो स्वतःच्या आनंदासाठी जगत असतो मग स्त्रीनंच आपला आनंद का बाजूला ठेवायचा आणि दुसऱ्यांसाठी का जगायचं हा वहिनीने प्रश्न केलेला आहे सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली आणि वहिनींनी दिलेला हा सल्ला जो आहे तर तो, तो सगळेजण शांतपणे ऐकत होते अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल अशा पद्धतीची सभागृहामध्ये शांतता होती हे आज काहीतरी अघटितच घडत होतं आजपर्यंत अशा प्रकारच्या सल्ल्याची कानाला सवय नसल्यामुळं काहीतरी वेगळंच आहे याची जाणीव सगळ्यांना झाली वहिनींना दूरदर्शनवरती अनेकांनी अनेक वेळा पाहिलं होतं शांत सौम्य व्यक्तिमत्व आणि समतोल सल्ले नेहमी जोडा जुळून घ्या आणि दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला शिका अशा तऱ्हेच्या सूचना असायच्या आणि तो कार्यक्रमच सगळ्यांना लोकप्रिय होता आज मात्र उलटंच घडत होतं आज मात्र वहिनींचा कायापलट झालेला स्वतःच्या मनाचा कौल घ्या स्वतःला स्वतःच महत्त्व दिलं पाहिजे आत्मसन्मान जपा असे भारतीय रूढ परंपरे रूढी परंपरेला आव्हान देणारे हे सडीतोड विचार आणि हे सगळे सुसाट विचार म्हणजे हे सडीतोड विचार होते की आज वहिनींनी या शेवटच्या कार्यक्रमामध्ये दिलेले होते आणि वहिनींचा संपूर्ण कायापालट म्हणजे हा जो बदल आहे तर तो, तो मात्र प्रचंड वेगळा होता की इथे जोडा जुळून घ्या नव्हे तर स्वतःच्या मनाचा कौल घ्या स्वतःला स्वतःच महत्त्व दिलं पाहिजे आत्मसन्मान स्वतःचा जपा असं त्या ठिकाणी भारतीय रूढी परंपरेला आव्हान देणारे हे सगळे विचार होते धक्क धक्कादायक वाटले तरीही हे विचार मनाला भिडणारे पटणारी होते आणि जरी ही रूढ प्रथा परंपरांना धक्का देणारे हे विचार असले तरीसुद्धा हे विचार मनाला भिडणारे मनाला पटणारे असे होते एका प्रदीर्घ नंतर कुणीतरी एकीने टाळ्या वाजवल्या आणि आत्तासुद्धा तेच घडलेलं आहे की मध्ये बराच काळ शांतता पसरलेली आहे आणि कुणीतरी एकीने टाळ्या वाजवल्या आणि बाकीच्यांनी टाळ्या वाजवून आपलं सहमत दर्शवलं आणि सगळ्यांनी या विचारांना सहमती दिली प्रश्नोत्तरं चालूच होती एखादं थरार नाट्य पाहावं अनुभव व्हावं तसे प्रेक्षक खुर्चीला खेळले होते श्वास रोखून आणि वृत्ती एकाग्र करून ते या कार्यक्रमाचा था आस्वाद घेत होते सासू आणि सुनेचे एकत्र नांदण्याचे समस्या वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या स्त्री स्त्रीला पुरुष सहकार्यांचा किंवा हाताखाली काम करणाऱ्या पुरुषांचा आलेला धक्कादायक अनुभव महाविद्यालयीन रस्त्यात किंवा महाविद्यालयाच्या आवारात ही पुरुषांनी केलेली छेडछाड नवऱ्याच्या दारूच्या वेचनामुळे संसाराची झालेली वाताहत अशा अनेक समस्या होत्या वहिनींनी ह्या समस्या सोडवण्यासाठी सांगितलेले मार्ग कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे तरच झाड जगेल हे तत्वज्ञान पाळणारे होते म्हणजे एखादी समस्या दूर करायची असेल तर ती समस्यावरतीच मूळ घाव मुळात घाव गाठला पाहिजे म्हणजे ही कीड मुळापासूनच उपटून टाकली पाहिजे वेळीच त्या ठिकाणी आपल्याला याच्यावरती उपाय शोधावा लागेल आणि अशा प्रकारच्या गोष्टी रोखायला हव्यात स्त्रीनंच हे सगळं का सहन करायचं आणि आजपासून आम्ही हे सहन करणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जगायचं असा हा सुसाट सल्ला असा विचार जो आहे तो वहिनीने दिला रंगमंचावर मध्यभागी ठेवलेला टेलिफोन घणघणू लागला आणि रंगमंचावरती मध्यभागी हा टेलिफोन ठेवलेला होता त्याचा आवाज वाढला तो त्याची रिंग व्हायला लागली घणघण असा आवाज आला पहिल्या दुरस्त प्रेक्षकांनी संपर्क साधलेला होता आणि फोनवरून अशा पद्धतीची सुविधा जी आहे ती श्रोत्यांना दिलेली होती प्रेक्षकांना दिलेली होती आणि एका प्रेक्षकांना हा संपर्क जो आहे तर तो, तो साधलेला आहे अभिनंदन वहिनीने हसून मान डोलवली आणि तिकडून जो फोन होता तर त्यांनी सांगितलं की अभिनंदन वहिनी तुमचं की हे विचार सगळे जे आहेत तर ते खरंच आम्हाला खूप आवडले वहिनीने हसून मान डोलावली आणि वहिनीने सुद्धा दाद दिलेले हसून टेलिफोन खाली ठेवला तोच परत वाजला वाजतच राहिला अभिनंदन सुपर ग्रेट मान लिया टेलिफोनवरचं संभाषण ही ऐकण्याची सोय केलेली होती सर्व टेलिफोन अभिनंदनाचेच होते आणि अशा पद्धतीनं सगळे अभिनंदनाचे फोन येत होते वहिनी म्हणाल्या टेलिफोनचा वापर अभिनंदनासाठी नव्हता तर दूरवर्षा प्रेक्षकांना ऐक्यावेळी सहभाग घेता यावा म्हणून होता परत टेलिफोन वाजला वहिनीने सस्मित मुद्रेनं तो उचलला बाई आपण बरं बोललात आणि नको इतकं खरंही बोललात आणि कुणीतरी फोनवरून बोलत होतं की बाई तुम्ही बरं बोललात आणि नको इतकं खर सुद्धा बोललेलं आहात पण आपण कोण आहात तर मी पोलीस इन्स्पेक्टर मांडके बोलतो आहे आपल्या ड्रायव्हरनं नुकतीच इथे तक्रार नोंदवली आहे की शिवाजी मंदिरमध्ये बोलत आहेत त्या उषा वहिनी नाहीतच ना आणि तुमचा ड्रायव्हर इथे येऊन पोहोचलेला आहे तुम्ही सगळं बोलता आहात हे मी ऐकतो आहे खरं सुद्धा बोललेलं आहात पण तुम्ही नक्की कोण आहात असा इन्स्पेक्टर मांडके यांनी प्रश्न जो आहे तो तो इथं उषा वहिनीनं केलेला आहे आपल्या ड्रायव्हरनं नुकतीच इथं तक्रार नोंदवलेली आहे आणि सांगितलेलं आहे की तुमचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरनं इथं आमच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली आहे की शिवाजी मंदिरमध्ये जो काही कार्यक्रम सुरू आहे तर त्याच्यामध्ये उषावयीनी नाहीतच कृपया आपण आहात तिथंच थांबावं मी चौकशी करायला येतोय आणि इन्स्पेक्टर मांडकेंनी सांगितलं की तुम्ही जिथं आहात तिथेच थांबा मी चौकशी करायला येतोय आता मात्र कडेलोट झाला आणि आता मात्र जे व्हायचं तेच झालं एक साधंसुद्धा कौटुंबिक नाटक बघायला यावं आणि एका रहस्यमय नाटकात स्वतःच भाग घेतल्यासारखं गुंतत जावं तशी प्रत्येकाची अवस्था आता काय होणार या प्रश्नाने उत्सुकतेचं शिखर गाठलं आणि पुढे काय घडणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली निशाने माईक हातात घेतला आणि प्रसंगावधान राखलेलं आहे ते निशानं कि त्या म्हणायला लागल्या अं सांगायला लागल्या कि उपस्थित आणि ते अनुपस्थित पण आपापल्या घरी बसून टीव्हीच्या का पडद्यावर कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व मित्रमैत्रीनो मी निशा वागले आणि निशान, अतिशय प्रामाणिकपणे हे कबूल केलेलं आहे की हा कार्यक्रम पाहणारे सगळे रसिक श्रोते मग ते समोर प्रत्यक्ष कार्यक्रम पाहणारे असतील किंवा टी व्हीवरती बसून हा लाईव्ह कार्यक्रम बघणारे सगळे प्रेक्षक मी निशा वागडे आहे मी तुमची नेहमीची उषा वहिनी नाही आपल्या सर्वांच्या आवडत्या उषा वहिनीची मी धाकटी बहीण कार्यक्रमाला तयार होऊन बसलेल्या उषा वहिनींना अचानक अपघात झाला आणि उषा वहिनींचा जो अपघात झाला त्याविषयी निशानं सांगून टाकलं खुरं जे आहे तर ते निशानं सांगितलं दांडीवरचा रुमाल करताना त्या खाली पडल्याने आणि पाय फ्रॅक्चर झाला त्या येऊ शकत नव्हत्या अशा अवस्थेमध्ये त्या ते आहेत त्यांची जागा मी भरून काढावी हा त्यांचाच हो। आग्रह आणि उषा वहिनीनेच मला आग्रह धरला म्हणून मी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आजच्या समारंभाचं महत्त्व ध्यानात घेऊन मी त्यांची भूमिका वठवण्याचा प्रयत्न केला आणि वीस वर्षातला हा शेवटचा कार्यक्रम आणि त्यातही उषा वहिनींचा हा वय रिटायरमेंटचा हा दिवस आणि अतिशय महत्त्वाचा हा क्षण होता महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि हे कार्यक्रम व्हावा असं उषा वहिनींना वाटत होतं आणि या समारंभाचं महत्त्व जे होतं ते आगळं वेगळं होतं आणि म्हणून त्यांनीच मला ही भूमिका वठवण्यासाठी सांगितलं आणि म्हणून मी या कार्यक्रमामध्ये आले पण प्रामाणिकपणे सांगायचं तर हे नाटक मी चोख केलं नाही आणि खरं तर प्रामाणिकपणे सांगायचं तर हे नाटक जे आहे तर ते मी चोखपणे बजावलंच नाही वहिनींनी ठरवलेली उत्तरं माझ्या बुद्धीला पटणारी नव्हती आणि वहिनीने दिलेली जी उत्तरं होती ठरवलेली उत्तरं होती तर ती काय माझ्या बुद्धीला पटत नव्हती तेव्हा माझ्या सर्व मैत्रिणींसमोर मी कबूल करते आज प्रश्न तुमचे असले तरी तर सल्ले हे माझे होते निशा वागळेचे आणि तिनं ह्या निशानं सांगितलेलं आहे की जरी आज तुम्ही हे सगळे प्रश्न मांडलेले असतील तरी सुद्धा ती उषाभहिनींची उत्तरं होती हे सगळे सल्ले माझे होते निशा वागळे म्हणून माझे होते ह्यामुळे कोणाला काही लाभ झाला तर आनंदच आहे आणि हे जे मी सांगितलं त्याचा कोणाला फायदा झाला तर आनंदच आहे नाहीतर एक नाटक इतकीच किंमत आजच्या ह्या कार्यक्रमाला द्या नाहीतर एक नाटक म्हणून एवढीच किंमत या कार्यक्रमाला द्या आणि हा कार्यक्रम विसरून जा माझ्यामुळे कोणाला मनस्ताप झाला असेल तर माफ करा आणि माझ्या बोलण्यामुळं कोणाला मनस्ताप झाला असेल तर मला मनापासून माफ करा आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची ही संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद आणि निशानं हे सगळं प्रामाणिकपणे रसिकश त्यांसमोर मान्य केलेलं आहे आणि रसिकांना ही सगळी बाब जी आहे ती उलगडून सांगितले प्रेक्षक अजूनही स्तब्ध पुतळ्यांसारखे आसनाला खेळलेले आणि प्रेक्षक अजूनही स्थिर शांत बसलेले होते अगदी पुतळ्यासारखे तेवढ्यात फोन वाजला आणि तेवढ्यात फोनची रिंग वाजलेली आहे निशानं फोन उचलला हॅलो मी उषा वहिनी बोलते आहे आणि तिथं फोन जो आला तो खऱ्या खुऱ्या उषा वाहिनींचा फोन आला आणि वहिनी सांगतायत की मी उषा वहिनी बोलते आहे निशा मनकपूर्वक अभिनंदन मी लोकांना वर्षानुवर्षे औषध म्हणून साखरेच्या गोळ्या देताले तू मात्र आज लोकांना कडू क्विनाईंचा डोस देण्याचं धाडस केलंस की के खरं तर मी आजपर्यंत ह्या लोकांना सगळ्यांना जे सल्ले आले तर साखरेच्या गोळ्या होत्या आणि तू मात्र कडू क्विनाईंचा म्हणजे जे औ खरं औषध आहे ते तू देण्याचं काम केलंस हे कोणीतरी करायलाच हवं होतं आणि कुणीतरी हे काम करायलाच हवं होतं आज तुझं बोलणं ऐकताना वाटलं उषा वहिनींनी तुझा तुझा मी, मी, तुझा मी तुझा सल्ला घ्यायला हवा होता आणि मला तुझा अभिमान वाटतो आहे आणि मलासुद्धा आज वाटतं आहे की माझ्यातल्या मी जे आहे तर मी सुद्धा तुझा सल्ला घ्यायला हवा होता फार पूर्वीच आणि फार पूर्वीच मी तुला ह्या सगळ्या गोष्टी विचारायला हव्या होत्या कारण तू जे बोलले आहेस ते खरं खुरं बोललेले आहेस स्वतःसाठी आणि लोकांना काय सल्ले द्यावेत ह्यासाठीही आणि स्वतःसाठी सुद्धा मी तुझा सल्ला घ्यायला हवा होता आणि लोकांना काय सल्ले द्यावेत हे सांगण्यासाठी सुद्धा मला तुझा सल्ला घ्यायला हवा होता ह्या पुढे का होईना मी तुझ्याकडे हक्काने सल्ला मागू शकते ही किती सुखाची गोष्ट नाही हो निशावहिनी आणि अशा पद्धतीनं विषावहिनी निशा ह्या निशाचं मनापासून कौतुक केलं टाळ्या आश्चर्याचे उद्गार आरडाओरडा ह्या गोंधळाचाच मखमली पडदा खाली आला वहिनीच्या सल्ल्याचं नाटक संपलं होतं कायमचं एका फांदीवरचं पाखरं या पुस्तकातली ही एक अतिशय सुंदर अशी हलकी पुलकी कथा जी आहे ती आपण बघितली आणि या आ, या एका फांदीवरचं पाखरं हे जे पुस्तक आहे ते जर तुम्ही मुळातून सगळं वाचून काढलं तर तुम्हाला आणखीन त्या ठिकाणी यातील ज्या कथा आहेत तर त्या नक्कीच भावतील या कथेच्या माध्यमातून हा स्त्री पुरुष किंवा व्यक्तींमधला जो वागण्यातला विरोधाभास आहे विसंगती जी आहे तर ती अतिशय गमतीशीर पद्धतीनं मांडण्यामध्ये लेखिका शोभा बोंद्रे यशस्वी ठरलेले आहेत विद्यार्थी मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल मी याच ठिकाणी थांबतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद